आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्याच्या काठावरची शेती वाहून गेली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्दच्या कुंभारवाडी इथले शेतकरी अशोक पाटील यांची 5 एकर बागायती शेती ही वाहून गेली आहे। ओढ्याचा प्रवाह बदलल्यामुळे पाटील यांच्या शेतामध्ये 40 फुटाचा चीर खोदली गेलेली आहे, तर ही शेती पुन्हा उभी करणं शक्य नाहीये। अशाच प्रकारे अनेक ठिकाणी शेती वाहून जाण्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यांना भरीव मदत व्हावी अशी मागणी केली जाते। ही दृश्य आपण बघू शकतोय, कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। ही एखादी चीर किंवा दरी नाहीये, तर ही शेती आहे आणि शेतीमध्ये आता अशा प्रकारे ही दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अचानक बदलल्याने ओढ्याचं पाणी सगळे 5 एकरामध्ये घुसलेलं आहे। 5 एकरामध्ये घुसल्यानंतर कमीत कमी आमच्या शेतामध्ये 25 ते 30 लाखाचं नुकसान झाले आहे। 5 एकरामध्ये ओढा घुसल्याने सर्वसामान्य जर आता बांधकाम करतो म्हटलं तर काही आमचा त्याच्यामध्ये हातभार लागणार नाही, याची दक्षता शासनाने घ्यावी आणि आम्हाला हातभार लावावा आणि 25 ते 30 लाखाचं नुकसान आहे याची जराशी दक्षता घ्यावी।